उत्सव साजरा करतो. अनिरुद्ध मी थोडस तुम्हाला थांबवतोय. हो आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाची आरती पार पडलेली आहे. तर दुसरीकडे लालबाग परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली सगळे गणेश उत्सव मंडळांचे गणपती बाप्पा आहेत. निवासस्थानी बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद सुद्धा साधतील. वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो आहे. या वेळेचा गणेशोत्सव हा अधिक उत्साहाचा होता. एकूणच राज्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की इतकं लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. लोकांनी हा उत्सव अगदी मनोभावे या ठिकाणी साजरा केलेला आपण बघितला. आज आता विसर्जन आहे. आत्ताच आम्ही आमच्या घरच्या मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विसर्जनाला सुरुवात झाली आहे. शांतपणे आपण सगळे विसर्जन करूया. विसर्जन झाल्यानंतर निर्माल्य वगैरे जे आहे ते वेगळं काढून आणि ते देखील त्याचा कुठेही कचरा होणार नाही किंवा प्रदूषण होणार नाही हा प्रयत्न आपण निश्चितपणे करूया. मी पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या संपूर्ण या पर्वामध्ये सुरक्षेचे अलर्ट्स हे असतातच, कारण एखादी छोटी घटना देखील अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करू शकते. त्यामुळे पोलीस अतिशय दक्ष आहेत, लक्ष ठेवले. आज गणपती का विसर्जन हुआ है, क्या कहेंगे, दस दिन आपके घर पे गणपती रहते हैं और हर साल इस तरीके से उत्सव मनाते. देखिए, बहुत हर्षोल्लास का वातावरण पूरे महाराष्ट्र में इस बार हमको देखने को मिला और विशेष रूप से चूंकि कोरोना के बाद पहली बार इतना बड़ा पर्व मनाया जा रहा था तो लोगों में बहुत उत्साह था. हमारे घर पर भी बहुत उत्साह के साथ हमने गणेश उत्सव मनाया. अभी हमने गणेश जी का विसर्जन किया है. महाराष्ट्र में और मुंबई में विसर्जन शुरू है. पूरी रात भर विसर्जन चलेगा. मैं सभी से अपील करता हूँ कि शांति के साथ विसर्जन हो, पूरे उत्साह के साथ हो, लेकिन शांति के साथ हो. और जो हमारे फूल वगैरह निर्माल्य जो होता है उसका जितना कम से कम प्रदूषण हम कर पाए उसको अलग से हम कैसे रख पाए इसका भी विचार हम लोग करेंगे. अलर्ट को लेकर भी जिस तरीके से भीड़ को भीड़ में अलर्ट की सिचुएशन है. देखिए, ऐसा होता है कि जब इतने लोग होते हैं तो हमको अलर्ट रहना ये जरूरी भी होता है. तो निश्चित रूप से पुलिस पूरी तरीके से चौकन्नी है. अपील एवढंच आहे की सगळ्यांनी सुरक्षित रहा, सगळ्यांनी पर्यावरण पूरक अशा प्रकारची आपली कृती करा. आणि मला असं वाटतं की गणेश पर्व एक असं पर्व आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी सोबत मिळून राहण्याचं पर्व आहे. कुठे भांडण तंटे मिरवणुकीवरनं तंटे कोणाचा पुढे कोणाचा मागे हे न करता सगळ्यांनी श्री गणेशाचं अतिशय शांततेनं विसर्जन करावं.